अमेरिकेतल्या सॅन्स नावाच्या कंपनीनं भारताच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर वगळल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. सॅन्स ही अमेरिकन कंपनी माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सुरक्षा पुरवते. सायबर क्षेत्रात नामांकित अशा या कंपनीनं भारताच्या नकाशाशी छेडछाड केली आहे. पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारताच्या नकाशात न दाखवण्याचा उद्योग या कंपनीनं केलाय. या विरोधात इंटरनेटच्या माध्यमातून अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली, तसंच आक्षेपही नोंदवले. मात्र ही कंपनी आपली चूक मान्य करायला अजिबात तयार नाही. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भूभाग नाही असं सांगत या कंपनीनं नकाशा बदलण्यास ठाम नकार दिलाय. त्यामुळे भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियर्समध्ये संतापाची लाट उसळली आहे. आमच्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये जे नवीन तरुण पिढी आहे यांनी भरपूर जास्त नेगेटिव्ह रिॲक्शन याच्यावरती प्रकट केलेली आहे. तर आम्ही एवढंच रिक्वेस्ट करणार गव्हर्नमेंटला की असलं काहीतरी जर आलोचना कोणीतरी करत आहे त्याच्यावरती ॲक्शन घ्यावं आणि त्या संस्थेकडवर यु नो चांगला एक व्यवस्थित कारवाई करून त्यांना धडा शिकवावा ज्यांनी असलं कोणी अट्टास करावा नाही. परत त्याच्यावरती दिनेशो बरजे सरांनी ऑलरेडी प्रतिक्रिया नोंदवली. 11 दिवस झाले तरी पण त्यांचं एक माफीनामा किंवा त्या प्रकारची जी पण इमेज आहे इंडियाची जी मॅपची इमेज आहे ती पण चेंज केली नसून तर सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि सगळ्या इंडियाचं असं म्हणणं आहे का याच्यावरची जी इमेज आहे ती लवकरात लवकर चेंज करावी आणि लवकरात लवकर त्यांच्याकडून एक माफीनामा घ्यावा की अशा प्रकारची परत चूक होणार नाही.